नमस्कार, मी राजेंद्र तिडके, जुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। पंकजा आणि धनंजय मुंडेंनी असेच एकत्र राहावे, आम्ही तिन्ही पक्षांची ताकद त्यांच्या मागे उभे करू। देवेंद्र फडणवीस यांचा खास सल्ला। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार अजित पवार यांचे मोठे विधान। कट्टर राजकीय विरोध संपला। पंकजा आणि धनंजय या बहीण भावांनी एकमेकांवर उधळली स्तुतीसुमने। विकासासाठी एकत्र आल्याची ग्वाही। धनंजय माझ्याही परंतु देवेंद्रजींच्या जवळचा। अजित पवारांच्या विधानाने चर्चा। म्हणाले राजकारणात कुणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो। तर पंकजाताईंसाठी मतदारसंघ सोडायला तयार रासप आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे वक्तव्य। पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला आदळली बस, काही मुले जखमी। भीतीने किंचाळी मुले, थरारक व्हिडिओ समोर। बीडमध्ये ओबीसी मराठा वाद पेटवण्यासाठी प्रोफेशनल गुंडांचा वापर। निवडणुकीपूर्वी दंगली घडवल्या जातात रोहित पवारांचा आरोप। राष्ट्रवादीत दोन गट पण फूट नाही। हिवाळी अधिवेशनात दोन्ही गटांसाठी एकच कार्यालय, अजित पवार गटाचा दावा। अनिल देशमुखांची हरकत। आणि मी गुंड आणि बंदुका घेऊन फिरणार नाही, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा। मराठ्यांच्या ओबीसी वर्गात बॅकडोर एंट्रीला विरोध। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमात 1,84,00,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे, हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले। परळी येथील उपळे मैदानावर शासन आपल्या दारी अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले। त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे बोलत होते। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार संजय दौंड, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की जे 2.5 वर्षे केवळ घरात बसले त्यांना शासन आपल्या दारी कार्यक्रम काय समजणार। या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणणे म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामान्य लोकांचा अपमान करण्यासारखेच होय। आजपर्यंत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमांपैकी परळीचा कार्यक्रम हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे लक्षात राहील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। मोठ्या प्रमाणावर लोक या कार्यक्रमाला गर्दी करत आहेत आणि नेमकी हीच पोटदुखी विरोधकांना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। इकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत असलेल्या माता भगिनी इकडेही आहेत, इकडे आहेत, इकडे सरपंच, इकडे महिला भगिनी, बचत गट सगळे, आणि बाहेर रस्त्यावर देखील एवढीच लोक आहे। मला वाटतं धनंजय, आतापर्यंत झालेल्या शासन आपल्या दारी मला वाटतं 20 कार्यक्रम झाल्या, त्याच्या सगळ्यात मोठा आणि रेकॉर्ड ब्रेक असा हा शासन आपल्या दारी तुम्ही यशस्वी केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून अभिनंदन। एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ऐतिहासिक सोहळा। सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, हे गोरगरिबांचं आहे, हे कष्टकऱ्यांचं आहे, या महिला भगिनींचं आहे, आणि म्हणूनच शासन आपल्या दारी जवळपास 20 कार्यक्रम झाले। मला आपल्याला सांगायला समाधान वाटतंय की जवळपास 1,84,00,000 लोकांनी या शासन आपल्या दारीचा फायदा घेतलाय, लाभ घेतला। खरं म्हणजे योजना, निर्णय, लाभ, लाभार्थी हे सगळं ठरलेलं असतं, परंतु लाभ घेण्यासाठी, लाभ मिळवण्यासाठी ज्या चक्रा माराव्या लागतात, जे खेटे घालावे लागतात, ते आपल्या सरकारमध्ये लागता कामा नये। म्हणून आम्ही ठरवलं की शासन छताखाली एका जाऊन
आपल्या दारी जाऊन या सगळ्या सुविधा आणि लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला। धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा आणि परळी मतदार संघाचा विकास होत आहे, तो अधिक होत जाईल। विशेष म्हणजे धनंजय माझ्याही जवळचा आहे आणि देवेंद्रजींच्याही जवळचा आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कामासाठी धनंजयला भरभक्कम पाठिंबा देत असतात असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले। पंकजा व धनंजय मुंडे यांनी यापुढेही असेच एकत्र राहावे, आम्ही तिन्ही पक्षांची ताकद या दोघा भावंडांमागे उभी करू, त्यामुळे परळी व बीडचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे कल्याण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। तर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी एकमेकांची जाहीर कार्यक्रमात स्तुती केली। विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांना साथ देत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जायकवाडी जलाशयातून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे 5 आवर्तने द्यावी अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर हिकमतदादा उड्डाण यांनी मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभ क्षेत्र जलसंपदा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे। शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर हिकमतदादा उड्डाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे 2 आवर्तने देण्याचे पाटबंधारे विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये फळबाग व अन्य पिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये म्हणून व उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या हिताच्या दृष्टीने डाव्या कालव्यातून रब्बीचे 2 व उन्हाळी 3 असे एकूण 5 आवर्तने सोडण्याची आवश्यकता आहे अशी मागणी निवेदन देऊन त्यांनी केली आहे। यावेळी शिवसेना घनसावंगी तालुका प्रमुख उद्धव मरकड, पंचायत समिती गटनेते अनिरुद्ध शिंदे, सरपंच अनिल सानप, रामजी मोहिते आदींची उपस्थिती होती। आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील अचानक चक्कर येऊन पुलावरून नदीपात्रात पडलेल्या राजेंद्र पवळ या 40 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर 26 तासानंतर पुणे येथील नेव्हीच्या 2 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले। आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील राजेंद्र बापूराव पवळ हा 40 वर्षीय तरुण रविवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान गावालगत असलेल्या पुलावरून घराकडे परत येत होता। पुलावर येताच अचानक त्याला चक्कर येऊन तो नदीपात्रात कोसळला। ही घटना जवळ असणाऱ्या एका तरुणाने पाहिली व गावातील ग्रामस्थांना त्याबाबत माहिती दिली। ग्रामस्थांनी सदरील तरुणाचा नदीपात्रात शोध घेतला असता सदरील तरुण आढळून आला नाही। अखेर पुणे येथील नेव्हीमधील 2 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सदरील तरुणाचा शोध घेतला असता तब्बल 26 तासानंतर सदरील तरुणाचा मृतदेह आढळून आला। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे आष्टी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।